तर नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर खालील दिलेल्या लाल बटणावर करून माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन करा विसरू नका, कारण यानंतरचे नवीन अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. तर चला सुरू करू. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम सन 2019 राज्य शासनाच्या हिश्याची पीक विमा हप्ता अनुदानपोटी ₹532,72,92,126 इतकी रक्कम वितरित करण्याची मंजुरी देण्याबाबत तर हा जार 27 नोव्हेंबर 2019 या तारखेला हा जार पडलेला आहे. व सर्वात पहिले आपल्या चॅनलवर हा जार मी तुम्हाला दाखवित आहे. तर आपण वाचू पुढील बातमी. मित्रांनो, प्रस्तावना अशी आहे की प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2019 राज्यात दिनांक 22/5/2019 शासन निर्णयावे भारतीय कृषी विमा कंपनी व बजाज अलियान्स इन्शुरन्स कंपनी या दोन विमा कंपन्यामार्फत राबविण्यात येत आहेत. तर कृषी आयुक्त कार्यालयाने संदर्भ पत्र क्रमांक 7/99 प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2019 अंतर्गत उपरोक्त दोन कंपन्यांना पीक विमा हप्ता अनुदानपोटी राज्य शासन हिश्याची दुसऱ्या हप्त्याची रक्कम ही 532,72,92,126 इतकी रक्कम वितरित करण्याची मागणी केलेली आहे. त्यास अनुसरून सादर रक्कम पीक विमा हप्ता अनुदानपोटी वितरित करण्याची बाब शासनाच्या. तर या ठिकाणी शासन निर्णय पाहू काय आहे ती. तर शासन निर्णय प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2019 अंतर्गत कृषी आयुक्तालयाने शिफारस केल्यानुसार विमा कंपन्यांना पीक विमा हप्ता अनुदानाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी राज्य हिश्यांची एकूण रक्कम 532,72,92,126 इतकी रक्कम वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहता पण सबस्क्राईब करायचं जे आहे ते तुम्ही विसरता, तर त्या ठिकाणी तुम्ही सर्वप्रथम माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर, आणि बेल आयकॉन करा विसरू नका, कारण यानंतरचे नवीन अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. तर धन्यवाद मित्रांनो.